मी माझी गान हलवली तसं जिजाजीने मला परत झवण. माझं नाव शिवानी आहे. मी 24 वर्षांची असून माझं नुकतच ग्रॅज्युएशन झालं आहे. मी पाहायला गोरी, उंचीने 5'6" आहे. माझी फिगर फारच सेक्सी असून माझ्या छातीचा आकार मीडियम आहे. माझी पूछी अजूनपर्यंत उघडली गेली नाहीये. माझी एक मोठी बहीण असून तिचं नुकतंच लग्न झालं आहे. एकदा मी, माझी बहीण आणि माझे जीजू केरळ फिरायला गेलो होतो. आमचा परतीचा प्रवास ट्रेनमध्ये सुरू होता. आम्ही आमची केरळ ट्रीप आटोपून परत घरी येत होतो तेव्हाची ही गोष्ट आहे. आम्हा तिघांपैकी फक्त दोघांचेच बर्थ कन्फर्म झाले होते, त्यामुळे मी आणि माझे जीजू दोघेही खालच्या बर्थवर बसलो होतो आणि माझी मोठी बहीण केरळला जीजूकडून झवून थकली असल्याने वरच्या बर्थवर एकटी लेटली होती. तिकडे थंडी पडत असल्याने मला झोप यायला लागली. ते बघून जीजूने मला त्यांच्या मांड्यावर डोकं ठेवायला दिले. मी त्यांच्या जांघेवर डोकं ठेवून लेटले. काही वेळानंतर मला काहीतरी टोचत असल्याचे जाणवले. मला माहिती पडले की तो त्यांचा पॅन्टा तुटलेला लंड होता म्हणून. मी माझा हात माझ्या डोक्याखाली आणि पॅन्टमध्ये बनलेल्या तंबूवर ठेवला. मग त्यांनी माझ्या हातावर आपला हात ठेवला. माझ्यासाठी माझी यौवनाची तहान विझवण्याची ही चांगली संधी होती म्हणून मी त्यांचा उठलेला मोठा लंड पॅन्टेतून बाहेर काढून हातात घेतला आणि त्याला हळूहळू कुरवाळत राहिले. तो आता चांगलाच आकार घेऊ लागला होता. आता रात्र फार झाली होती आणि थंडीही वाटत होती. त्यांनी माझ्या गालावर हात फिरवला तसा मी त्यांचा इशारा समजले. मी त्यांचा लंड तोंडात भरला आणि चुसायला लागले. ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. त्यांच्या तोंडून मादक सुस्कारे निघायला लागले. त्यांनी माझ्या पॅन्टीत हात घालून माझ्या पुच्छीला स्पर्श केला. मी माझ्या टांगा खोलल्या जेणेकरून मला त्यांच्या बोटांची मजा मिळू शकेल. ते माझ्या पुच्छीवरून बोटे फिरवायला लागले त्यामुळे माझेही सुस्कारे निघायला लागले. माझ्याकडून राहवत नव्हतं. त्यांनी त्यांचा लंड माझ्या तोंडात दिला होता आणि माझ्या पुच्छीवर त्यांचा हात फिरत होता. आमच्या डोक्यात विचार आला की कोणी उठलं तर आम्हाला बघून घेतील, त्यामुळे समोर आणखी काही कारण ठीक असणार नाही. त्यामुळे आम्ही दोघं तशीच मजा घ्यायला लागलो. मग आम्ही 69 स्थिती बनवली होती. पण काही वेळानंतर माझ्या ताईने मला वरती बोलावलं आणि विचारलं, तू आपल्या जीजाजी सोबत काय करत होतीस? मी तिला सर्व काही खरं सांगितलं. ती म्हणाली, तू कधी सेक्स केली आहे का? मी म्हणाले, नाही ताई. मग ती मला म्हणाली, जा मग चालू ठेव तुझं काम. मला हवं ते करण्याची परवानगी मिळाली होती. अशा प्रकारे ताईकडून मला एक प्रकारे जीजाजीकडून जवण्यासाठी हिरवा सिग्नलच मिळाला होता. आता आम्हाला कोणाची भीती नव्हती. आम्ही ठरवलं की ट्रेनच्या टॉयलेटमध्ये चुदाई करावी. आम्ही लगेच टॉयलेटमध्ये गेलो. तिथे जाताच आम्ही आमचे कपडे उतरवले. ते माझे बुब्स चुसायला लागले व मी त्यांचा लंड हलवायला लागले. नंतर जीजाजीने मला वॉश बेसिनवर वाकवलं आणि मागून माझ्या पुच्छी व आपला लंड रगडायला लागले. त्यांनी माझी एक टांगवर उचलून आपल्या हातात घेतली. मग हळूच आपला लंड माझ्या पुच्छीत घुसवला. माझी पुच्छी त्यावेळेस फारच चिकणी झाली होती. त्यांचा लंडान मला त्रास झाला पण मला मजाही येत होती. ट्रेनच्या आवाजात माझे सुस्कारे मिळत गेले. जीजाजीने आपला लंड पुच्छीत आणखी आतमध्ये घातला आणि मला त्रास झाला. तेवढ्यात ट्रेनने एक झटका घेतला तसा त्यांचा पूर्ण लंड माझ्या पुच्छीत सामावला. मला फार मोठी वेदना झाली. पण त्याचवेळी मागून जीजाजीने माझ्या तोंडावर आपला हात ठेवला. माझी केलकारी माझ्या तोंडातच राहिली. जीजाजीला माहीत होतं की मी सील पॅक माल आहे, त्यामुळे काही वेळासाठी ते थांबले. पण त्यांचा लंड मात्र माझ्या पुच्छीतच होता. तेवढ्यात ट्रेनने आणखी काही झटके घेतले आणि लंडाने आपोआप आपल्या माझ्या पुच्छीत जागा बनवली. मी माझी गान हलवली तसं जीजाजीने मला परत झवणं सुरू केलं. मला चोदताना ते शिव्या द्यायला लागले, मादर चोद, साली रान, घे माझा लंड तुझ्या पुच्छीत. जीजाजी मला शिव्या देत चोदायला लागले तशी मीही काही कमी नव्हते. मीही त्यांना शिव्या द्यायला लागली, बेहन चोद, साला हरामी, चोद मला.
तेवढ्यात माझी बहीण टॉयलेटकडे आली आणि तिने दरवाजाला धक्का दिला. आम्ही दरवाजाची कडी लावायला विसरलो होतो. दरवाजा उघडला आणि ती आम्हा दोघांच्या चुदाईचा खेळ पाहायला लागली. मला जिजाजी शिव्या देत होते आणि मी त्यांना शिव्या देत होती. आम्हा दोघांचे तोंड दरवाजाकडे नव्हते. माझी बहीण जिजाजीला धक्का देत म्हणाली, तुम्ही दोघे हे काय करत आहात? मी तर काहीच म्हणू शकले नाही. फक्त त्याचा लंड पुच्छीतून काढून सरळ उभी झाली. मी आणि जिजाजी कपडे घालत होतो तेवढ्यात माझी बहीण हसायला लागली आणि म्हणाली, अरे सुरू ठेवा यार, मी तर मजाक करत आहे. तिचं बोलणं ऐकून आम्हाला हायस वाटलं. मग ताईने आतमध्ये येऊन दरवाजाची कडी लावली आणि त्या आमच्या उद्योगात सामील झाली. माझ्या बहिणीने ही तिचे कपडे उतरवले. तिचे मम्मे फारच मोठे मोठे आणि गोरे होते. जिजाजीने माझ्या बहिणींचे मम्मे हातात पकडून दाबले. मग आळीपाळीने ते आम्हा दोघाही बहिणींच्या वक्षांना चुसायला लागले. मग जिजाजी माझ्या बहिणीला चोदायला लागले आणि मी माझ्या बहिणीच्या पुच्छीतून जिजाजीचा लंड काढून चुसत हलवायला लागली आणि परत घुसवायला लागली. माझ्या बहिणीच्या तोंडून मोठे काम सुस्कारे निघायला लागले. थोड्या वेळाने जिजाजीने ताईला आणि मला वॉश बेसिनवर झुकवत चोदायला लागले. आता मला फारच मजा येत होती. कोणत्याही गोष्टीची भीती नव्हती राहिली. अशा तऱ्हेने जिजाजीने मला आणि माझ्या बहिणीला आळीपाळीने 20-25 मिनिटे पर्यंत चोदलं. काही वेळाने माझी पुच्छी एकदम अकडली आणि चिकट द्रव्य सोडायला लागली. ही माझी पहिलीच चुदाई होती, त्यामुळे मला सेक्सबाबत जास्त काही माहीत नव्हतं. अशा गोष्टी ऐकायला आमच्या मराठी चावट कथा या चॅनलला सबस्क्राईब करा.